नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। राज्याच्या काही भागात जोरदार सरी पडत आहे तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसतो। मान्सूनने आज म्हणजेच 13 जूनला प्रगती केली नाही, पण मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे। तर राज्यातील अनेक भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे। मान्सूनने काल राज्यातील काही भागात प्रवेश केला होता। मान्सूनने अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मजल मारली आहे, पण आज मान्सूनची प्रगती झाली नाही। मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे, तर तेलंगणाचा संपूर्ण भागही व्यापला आहे। तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचला आहे। आज प्रगती नसल्याने मान्सूनची सीमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयनगरम भागात होती। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। तर उद्या विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर जळगाव, छत्रपती, संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे। शनिवारी, रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे। तसेच राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे।